नमस्कार, मी अनिता सापने. सापने रेसिपी आणि ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जवळ्याची चटणी करणार आहोत. चला तर मग बघूया. जवळ्याच्या चटणीसाठी आपल्याला एक वाटी जवळा घेतलेला आहे आणि कांदा घेतलेले, 4-5 कांदे कापून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरचीचा आपल्याला खरडा करायचा आहे. हिरवी मिरची आणि लसूण हे आपण मिक्सरमधनं काढणार आहोत. थोडीशी कोथिंबीर, हळद, मीठ ते टाकणार आहोत आपण. थोडंसं हळद आणि मीठ आता आपण भांडं ठेवलेले आहे तापत, त्याच्यामध्ये आपण पहिले काय करणार, जवळा भाजून घ्यायचं आहे. पहिले मी हा साफ करून घेतलेले, पूर्ण चाळून वगैरे पूर्ण साफ करून घेतले, गांड काढून घेतलेले पूर्ण. आता आपण हा जवळा भाजून घेऊया. आपण ना हा जवळा आहे ना बारीक गॅसवरच घालायचा, नाही तर मग लगेच करपतो तो. थोडा असं कडक करून घ्यायचा. आता हे पण नरम आहे ना, थोडं कडक झालं पाहिजे जवळ. हा बघा, असं आता भाजून झालेलं आहे जवळा. आता आपण गॅस बंद करूया आणि याला परत एकदा आपण साफ करून घेऊ, म्हणजे चाळून घेऊया थोडंसं. मग याच्यात थोडीशी घाण असेल ना ती पण निघून जाईल. याला ना वाळू लागलेली असते, त्याचं साफ होऊन जाईल. थोडं थंड झालं ना, मग आपण चाळून घेऊया. जवळ थंड झालेलं आहे थोडं, आपण काय करू, चाळून घेऊया त्याला. बघ कशी घाण निघते त्याच्यातून, अशी घाण निघते. पहिले पण साफ करून घेतलेलं पूर्ण, तरी पण भाजल्यावर पण अशी निघते बघा. म्हणून भाजून एकदा परत एकदा चाळणी फिरवायची, त्याची सगळी वाळू वगैरे असते ना निघून जाते. कचकचत नाही, कचकच करते नाहीतर मध्ये. आता आपल्याला प्रवासामध्ये जायचं असेल ना तर आपण असं भाजून घेऊ शकतो किंवा तुम्ही धुवून पण घेऊ शकता. पण प्रवासामध्ये वगैरे जायचं असेल, त्याची चटणी न्यायची असेल आपल्याला, तर मग कांदा नाही टाकायचा त्याच्यामध्ये. नुसती हिरवी मिरची आणि लसूण टाकलं तरी चालते, पण कोणाकोणाला हिरवी मिरची आवडत नाही, मग त्यांनी लाल मसाला टाकला तरी चालतो. चला गॅस ठेवलं परत. आता काय करायचं आहे, आता हे तेल टाकून घेऊ. पहिले आपण तेल तापते तोवर आपण काय करू, मिक्सरमध्ये मिरची आणि लसूण ते काढून घेऊ. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट करू शकता. मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 15-20. ते आपण मिक्सरमधनं असं बारीक नाही वाटायचं, असं खरडा झाला पाहिजे त्याचा, खडबडीत तसं करून घ्यायचा. हे बघा, असं मिरची आणि लसूण असं खरबडीत वाटून घ्यायचं मिक्सरमधनं. पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये, नुसतं वाटून घ्यायचं. आता इथं तेल गरम करत ठेवलेलं, बघूया तेल तापले का. तेल चांगलं गरम झालं. आता आपण याचा कांदा घालून देऊ. कोण कोण याच्यामध्ये टॅमॅटो पण टाकतो, आपल्याला नुसती अशी चटणी करायची त्याच्यावरती. कांदा छान आता तोडलेला आहे मस्त. आता याच्यामध्ये आपण मिरची आणि लसणाचा खरडा टाकून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट करू शकता. आता हा चांगला फ्राय करून घेऊ आपण. त्याच्यातच लगेच आपण मीठ आणि हळद घालून घेऊ. चवीप्रमाणे मीठ, थोडी हळद. याच्यातच आपण कोथिंबीर टाकून घेऊ. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, वास मस्त येते कोथिंबीरचा. आणि याच्यात आपण आता जवळ टाकून घेऊ. मस्त फ्राय करून घ्यायचं एकदम. मिरची आणि कोथिंबीर तेलावर मस्त फ्राय करायचं एकदम. तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता, छान लागतं. चटणी आता मस्त झालेली पडतो एकदम मस्त. आता आपण काढून घेऊ, गॅस बंद करू.
आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉन असते त्याला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.